नमस्कार, मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्वराज लाईव्ह. गजराज ग्रुप ट्रस्ट पुणे यांच्या वतीने शालेय उपयोगी किटचे वाटप. गजराज ग्रुप ट्रस्ट पुणे यांच्या वतीने ज्ञानज्योती लावू घरी, दूर करू निरक्षरता सारी हे ब्रीदवाक्य वापरून भोर तालुक्यातील हिरडस मावळ भागात तसेच पोलादपूर तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. पोलादपूर तालुक्यासह भोर तालुक्यातील हिरडस मावळ भागातील शिळिंब, कुंड, शिरगाव या गावांसह अनेक शाळांना शालेय उपयोगी वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. यामध्ये दप्तर, वह्या, कंपास, पेन, पेन्सिल, पाण्याची बाटली, छत्री यासह अनेक वस्तू वाटप करण्यात आल्या. गजराज ग्रुप ट्रस्ट पुणे यातील सभासद गेली 7 ते 8 वर्षे असे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात आणि इथून पुढे सुद्धा अनेक शाळांना अशीच मदत करणार असल्याचे ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप केल्यामुळे शाळेच्या वतीने शिक्षक तसेच ग्रामस्थांकडून गजराज ग्रुपच्या सर्व सभासदांचे आभार मानण्यात आले. स्वराज लाईव्हसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे, भोर, पुणे. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे. मी राजेश सपकाळ, गजराज ग्रुप ट्रस्टचा सचिव. आम्ही गजराज ग्रुप ट्रस्ट ही चालू करण्याचा एक महत्व म्हणजे आम्ही गड किल्ले संवर्धन, गड किल्ले स्वच्छता ही मोहीम राबवत होतो आमच्या ह्याच्याकरता. आम्ही 10 ते 15 वर्षात कमीत कमी 47 ते 48 किल्ले सर्व केले असेल. त्यात आम्ही बघितलं की गड किल्ले सर्व करताना की त्या गडाच्या पायथ्यापाशी अशी मुलं राहतात की त्या मुलं शिक्षणात जातच नाहीयेत. शिक्षणात आम्ही चौकशी केल्याबद्दल असं कळलं की त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळं, घरातली हालत खराब असल्यामुळं ते शिक्षणाकडनं खूप वंचित आहेत. त्यामुळे आम्ही एक ठरवलं की आपण या पोरांसाठी काही मदत करू शकतो का. तर गजराज ग्रुपने त्या वर्षापासून असा निर्णय घेतला की आपण प्रत्येक शाळेत या आपण ज्या गड किल्ले करतो त्या गड किल्ल्यापाशी पाडे असतील, शाळा असतील, त्या शोधून त्या शाळेना मदत करावी. आज आम्ही मागच्या वर्षी जर बघितलं, आम्ही 350 व राज्य बेशकाच्या निमित्त आम्ही 350 किट वाटप केले. त्या संघाने आम्ही दरवर्षी हे किट वाटपाचं प्रमाण वाढवत चाललो. आम्ही मागच्या वर्षी 350 केले, या वर्षी आम्ही 400 किट वाटपाचं कार्यक्रम नियोजन केला. तसेच आम्ही बघितलं तर आम्ही ह्या साईडला पोलादपूर, माड, भोर, माणगाव, कर्जत या साईडच्या शाळा घेतो. ह्या साईडला म्हणजे कर्जत साईडला तुम्ही जर बघितलं पाडे भरपूर आहेत, तिथं आदिवासी लोक भरपूर राहतात. त्याप्रमाणे आपण हे गड किल्ले करताना फक्त गड किल्ले शालेय वाटप कार्यक्रम करत नाही, याबरोबर आपण एक दिवाळी, आनंदाची दिवाळी हा एक कार्यक्रम नियोजित करतो गजराज ग्रुप तर्फे. तिथं आपण दिवाळी आपण प्रत्येक जण आपल्या घरी साजरी करतो, जे 3-4 दिवस दिवाळीचे असतात. पण आम्ही हे असं नाही करत, आम्ही त्यातला एक दिवस आमच्या फॅमिली बरोबर आम्ही या पाटावर या गावगावांमध्ये देतो. तिथं आम्ही त्यांना नवीन कपडे आणणे, नवीन शाळेची वस्तू वाटप करणे, कंदील देणे, रांगोळी देणे, फटाके देणे, या पद्धतीने जेवढे आमच्याकडनं पॉसिबल होईल या गोष्टी आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. ह्याच्यात आम्हाला सहभाग सर्व आमचे गजराज ग्रुपचे मित्र मंडळी जे आम्हाला सपोर्ट करतात त्यांच्याकडनं आम्ही थोडीशी म्हणजे फुलना फुलाची पाकळीने आम्हाला ही मदत येत राहते. त्याच पद्धतीने आम्ही हे देत राहतो. आम्हाला कोणीतरी दिले त्यामुळे आम्ही कोणाला तरी देणं आहे. त्याप्रमाणे गजराज ग्रुप हा फक्त ग्रामीण मध्ये नाही पण सिटीमध्ये पण आम्ही ह्या गोष्टी करतो. आम्ही सिटीमधली 10 ते 15 पोरं दत्तक घेतलेली आहेत. त्या पोरांना आई वडील नसल्यामुळं त्यांचा आयुष्य म्हणजे वर्षभराचा शालेय खर्च हा आम्ही गजराज ग्रुप तर्फे करतो. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराज. मी सनी जगताप, गजराज ग्रुप ट्रस्ट अध्यक्ष. आज आपण एक पाऊल शिक्षणाकडे हा उपक्रम गेले 7 ते 8 वर्ष आपण आज सातत्याने करत आहे न चुकता. आज आपण 10 शाळा पोलादपूर, भोर, शिरगाव, महाड या ठिकाणी आपण आज शालेय शिक्षणाचे साहित्य वाटप केलेले आहे. हे आपण उपक्रम दुर्गम भागात जे गड किल्ले आहेत तिथले जे ग्रामस्थ जे ज्यांना गरज आहे, जे त्यात आदिवासी आले, मराठी आले, त्यांना शिक्षणापासून वंचित राहतायत असे सर्व विद्यार्थ्यांना आपण दरवर्षी हा उपक्रम करून त्यांना शैक्षणिक साहित्य आपण वाटप करतो. हे आपल्या ग्रुपचं एक शिक्षणापासून जे वंचित आहेत ते आपल्याला वंचित अख्ख्या महाराष्ट्रात, भारतात कोणी राहू नये हे आमची संकल्पना आहे. की ग्रामीण ठिकाणी जे खेडेगाव आहे तिथं रोड नाही, लाईट नाही, पाणी नाहीये,
त्या ठिकाणी जाऊन त्या गोष्टी आपण लाईटचे प्रॉब्लेम असतील तर गजराज ग्रुप ट्रस्टच्या मार्फत आपण त्यांना सोलर लाईट दिले जाते. जिथं आपण शाळेला शाळा नाही तिथं 8-8 किलोमीटर शाळेत लोक जातात, चालत जातात, पोरं बसनी जातात, त्यांना पैसे नसतात जायला बसनी, ते चालत जातात. मग यांच्यासाठी शिक्षण साहित्य घ्यायची परिस्थिती नसते. मग त्यांना आपण एक ध्येय ठेवलं की आपण त्या शाळेपर्यंत पोहोचायचं आणि त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना गजराज ग्रुप ट्रस्ट मार्फत आपण त्यांना शैक्षणिक साहित्य किंवा आर्थिक त्यांची काय परिस्थिती असेल ते आपण समजून घेऊन त्यांना आपण मदत करायचं, हे गजराज ग्रुपचं ध्येय आहे.